नमस्कार, मी मिसेस देशपांडे। आता आज आपण बनवणार आहोत वालाची उसळ, याला बिर्ड पण म्हणतात। तर आपण हे वाल 2 दिवसापूर्वी एक वाटी वाल भिजत घातले होते। ते भिजल्यानंतर, एक दिवस भिजल्यानंतर पाण्यातून उपसून एका फडक्यात बांधून ठेवायचे। फडक्यात बांधून ठेवले की त्याला हे असे छान मोड येतात। मग हे मोड आल्यानंतर गरम पाण्यात घालून एक एक वाल सोलावा लागतो। असे आपण हे एक वाटी सोलून घेतलेले आहेत। आता ह्याच्याकरता, ही उसळ करण्याकरता टोमॅटो, कढीपत्ता, ओलं खोबरं हे कडवट असतात, त्यामुळे ह्याचा आणि उग्र असतात, म्हणून ह्याच्यात हा थोडासा गूळ घालावा लागतो। तर हे सर्व साहित्य आणि वरून घालायला कोथिंबीर। तर आता आपण करूयात वालाची उसळ म्हणजेच बिर्ड। तर आता हे मी 4 चमचे तेल घेतलेलं आहे, त्याच्यात आपण मोहरी 1 चमचा, हिंग, हळद, आपण टाकणार आहोत टोमॅटो, फोडणीला टाकल्यावर आधी याच्यावर थोडंसं मीठ टाकायचं। मिठाने कांदा, टोमॅटो जे काय असेल ते थोडंसं तेलात चांगलं शिजतं। याच्यावर हे दाल, हे एक छोटी वाटी ओलं खोबरं, आता हे वाल थोडेसे शिजायला थोडा वेळ लागतो। मग काही जणांचं काय असतं की कुकरमध्ये पण ही डायरेक्ट करतात, पण बऱ्याचदा ह्याचा अंदाज येत नाही। एखादी शिट्टी जरी थोडी जास्त झाली तरी मग ते खूप शिजतात आणि मग त्याची मजा जाते, त्यामुळे आपण हे असं शिजवायचं, थोडा वेळ लागतो। आता हे लाल तिखट, आपण मगाशी थोडंसं मीठ घातलं होतं, हे अजून मीठ, त्याच्यानंतर 1/2 चमचा जिरेपूड, हा 1/2 वाटी छोटी गूळ चिरलेला, कारण हे खूप उग्र असतात त्यामुळे थोडासा गूळ तरी हा घालावा लागतोच। आता आपण हे थोडस बंद ह्याच्यावर शिजू द्यायचं, हे 10 मिनिटं तरी शिजायला लागत। आता आपण हे 10 मिनिटं शिजू देऊया। असं आपलं हे बिर्ड वालाची उसळ शिजून तयार आहे, छानपैकी आपली वालाची उसळ तयार आहे। हे शिजताना हे मोडले नाही पाहिजे अशी आपली आता ही उसळ तयार आहे। आता आपण त्याच्यावर कोथिंबीर घालू, आपण अशी छानपैकी उसळ बंद करूया।
अशी आपली छान आता उसळ मस्त बिरड्याची उसळ तयार.